भावेश पाटील ज्या पद्धतीने त्या एमपीसीबी मध्ये जी लिहून दिलेला आहे त्यामुळे 2.5 महिने झाले कंपनी बंद झालेली आहे. कंपनी बंद झाली ठीक आहे, 2 मिनिटं कंपनी बंद झाली, कामगारांनी काय करायचं? हे कामगार त्यांच्या मागे यांना डोकं नाहीये की या भावेश पाटीलच्या मागे जाणतात म्हणून बाकीच्या कामगारांनी इकडे तिकडे ऍडजस्ट केलं बरोबर ना. कारण ह्या कामगाराला एकाही कामगाराला न विचार त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकले. अकाउंट वर पैसे आले ना तुमच्या? दिले ना. याचा अर्थ काय? तुम्ही सेटलमेंट करायला बसलाय. सेटलमेंट होणार नाही यांची. त्यांची सेटलमेंट तुम्हाला मग तुम्हाला जर असं अरोगंटली बोलायचं असेल ना तुम्हाला वाद घालायचा आहे आम्ही वाद घ्यायला तयार आहे. मी तुमची हात जोडून हात जोडायचा प्रश्न आहे. ह्या कामगारांनी काय करायचं? किती 20-21 जण आहेत ना? 18 जण आहेत. त्या 18 लोकांनी काय करायचं? बघा 18 लोकांपैकी हा जो माणूस आहे ह्या माणसांनी जे तुम्ही बोलता ना हे कंपनी बंद केली बाकी त्यांचं काय? बाकीचे त्याच्या मागे धावलेत. माफी मागण्यात नाही आता इंटरेस्ट. कारण 2 महिने झाले पूर्णपणे बंद आहे कंपनी. कंपनी किती महिने बंद आहे? 2 महिने झाली बंद आहे ना. मग आता ह्या लोकांचं काय करणार तुम्ही? ह्या लोकांना टर्मिनेट केलंय साहेब. का टर्मिनेट केलंय? कंप्लेंट हक्कासाठी बोलायचं नाही. हे काय हक्क आहे का? पर्यावरणाचा हक्क. कुठेतरी व्हिडिओ काढायचे आणि ब्लॅकमेल करायचं. ह्या माणसाने ब्लॅकमेल केलंय कंपनीला. कंपनीला ब्लॅकमेल केलंय. माझं एकच मत आहे. तुम्हाला वाटतं ना तुम्हाला एक सांगा, 17 लोकांचं पोट आहे. 17 लोकांचा विचार करत नाही काय? 17 लोकांना कंपनीमध्ये कोणच येत नाही काय? 70 लोकांना आता खाली चालू आहे कंपनी. काही चालू नाहीये. काही चालू नाहीये. स्टोर चालू आहे बोलतात. स्टोर चालू आहे कारण तो लॉकआउट मध्ये येतो. मला एक सांगा, मला ह्या कामगारांना आतमध्ये घ्यायचंय. कसं घेणार त्या गोष्टीवर आपण बोलू. नाही साहेब. का नाही घेणार? बाकीचं काही सांगा तुम्ही. मालक काय करतो? किती वाजता येतो मालक इथे? नाही तर मला मालकांना फोन लावून मी मालकाशी बोलतो. आज काही झालं तरी कामगार आज गेले पाहिजे. त्याशिवाय जाणार नाही. तुम्ही जसं बोलता की याने काम कंपनी बंद केली ठीक आहे, बाकीच्यांचं काय? त्याचं पण बोलू आपण. त्याला पण आतमध्ये घेऊ. बाकीच्यांचं काय? 80 लोकांचं संपूर्णपणे 80 लोक हे घरी बसलेली आहेत. आता बाकीच्या कोणत नाहीत आहे? 80 लोक येतात दुसऱ्या कंपनीत. किती लोक आहेत ती? 80 लोक सगळी कॉन्ट्रॅक्टची आहेत.
साहेब तुम्ही इथलेच आहात, तुम्हाला माहिती आहे कुठं कुठं ऍडजस्ट किती लोकांनी ऍडजस्ट केले. आता आपल्या कामगार किती बाहेर आहेत, आपले कामगार सगळे ऍडजस्ट केले, आपले कामगार सोडून तुम्ही मला आमच्या कामगारांना आतमध्ये घ्या त्याशिवाय मी इकडे जाणार नाही. लक्षात घ्या तुमची तयारी आहे ना गेटवर बसायची, गेटवर बसू काही हरकत नाही साहेब, काही हरकत नाही. चहा पाणी करू आपण, काही प्रॉब्लेम चहा पाणी आम्हाला नको. जोपर्यंत कामगार इकडनं आतमध्ये जाणार नाही तुम्हाला वाटतं ना तुमच्याकडे काम नाही, कामगार ऍडजस्ट करू बरोबर आहे. एकाच वेळी सगळ्यांना घेऊ नका, थोडे मागे पुढे करून घ्या पण घ्या. आजपासून पहिली गोष्ट म्हणजे ही लोक इथे नकोत मला. आता हे कामगार माझ्यावर आले आहेत, मी कामगार संघाचा पदाधिकारी आहे आणि कंपनीत काम केले कामगार ना तुम्ही. कंपनीतला एकही कामगार बाहेर जाणार नाही, आपली जी चर्चा होईल कामगारांना घेऊनच होईल. अजिबात होणार नाही मग, अजिबात होणार नाही. हे बघा मागच्या वेळेला प्रयत्न केला होता, मी तुम्ही सांगितलं आम्ही फोन केला तुम्ही आलात, मी प्रयत्न केला, ह्याच्या पलीकडे होऊ शकत नाही. प्रयत्न केला त्यांना काम कोण देणार मग, काय केलं त्यांनी. हा भावेश पाटील परत एकदा तिकडे गेला होता एमपीसीबी मध्ये, काय सांगायचं काय उत्तर द्यायचं मी त्याचा तो बघून गेला. त्याच्यामुळे दहा वेळा नाही तुम्ही स्वतः कबूल. बाकीचा विषय कामगारांचा काय करायचा, एवढे कामगार बाहेर आहेत. पहिला एकच विषय घ्या की ह्याचा काय करायचं सांगा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही बोला ना कंपनी बंद झाली, काय ह्याच्यामुळे झालेली आहे बंद. पण बाकीच्यांचं काय, आता दोन महिने कंपनी बंद आहे ना, तुम्ही बोला दोन महिने कंपनी बंद आहे, कंपनी बंद केलं. बाकीच्या 18-19 लोकांचं काय, 18-19 लोकांचं त्यांच्या बरोबर गेले त्याच्यामुळे झालेला नुकसान. असं होणार नाही, तुमच्या मालकाला सांगा असं आडमुठी धरून. बघा साहेब आडमुठी आम्ही नाही आहे, आम्ही तुम्हाला आतापर्यंत आदर झालेला आहे. सगळ्या गोष्टी आदर सर्व गोष्टी ठीक आहे, पण या कामगारांनी करायचं काय, या कामगारांनी का केलं मग. कामगारांनी केलं काय, तुमच्या चुका आहे, तुमच्या चुका नव्हत्या साहेब. मला बाकीचं काय सांगू नका, हे कामगार कधी आतमध्ये म्हणजे आमचीही मारायची आणि आतमध्येही घ्यायला घ्यायचं नाही. तुमच्यानी केलेलं ठीक आहे, त्याने केलं ना. बाकी दोन मिनिट ऐका, मला आता तुम्ही निर्णय द्या किंवा किती कामगारांना आतमध्ये गेला तर मी इकडनं जाईल. दोन दोन महिने लोक घरी आहे, तरुण मुले ते तुम्ही आता कंपनी बंद करून ठेवणार जाणार कुठे. त्या तरुणपणामध्ये ते रक्त सळसळत आहे ना, त्याच्यामुळे झालेलं आहे. ठीक आहे ना, त्याने केले. बाकीच्यांचं काय, बाकीचे लोक त्यांच्या बरोबरच काम करतायत. अजिबात कोण दुसऱ्याचा पत्रव्यवहार आहे काय, पत्रव्यवहार. मी तुम्हाला साहेब एमपी तुम्ही चुकीचा गेला, तुम्ही त्या लोकांना सेटलमेंटचा चेक दिला ना रे पुलेटमेंटचा. मला काय सांगू नका, मला या कामगारांना कसं आत घेतात त्या गोष्टीवरती सांगा. नाही तर मालकाला बोलवा, मी मालकाची बोलायला तयार आहे. आज कामगार आतमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला त्रास होतो ना. तुम्ही बोलताना एवढ्या कामगार मी घेऊ शकत नाही कंपनीमध्ये, थोड्या थोड्या लोकांना घ्या पण चालू तरी करा बरोबर ना. ते तुमचा लुकआउट आहे, कुठून घेणार ते. तुम्ही काढताना डायरेक्ट काढले ना, तुम्हाला डायरेक्ट चेक दिले ना. मला त्या कारणात सांगू नका, मला या कामगारांमध्ये थोडे थोडे कामगार आतमध्ये घ्या. आपल्याला ह्या पद्धतीने बघा, मराठी मराठी माणूस आहे, मराठी माणसाची कंपनी आहे, आम्ही आदर करतो. तुम्ही मराठी आहे म्हणून मी ह्या पद्धतीने बोलायचं, कारण तुम्ही मराठी आहे. तुम्ही मराठी नसता तर वेगळ्या पद्धतीने बोललो असतो. तुम्ही तुमची पद्धत मला माहिती आहे, माझी पद्धत माहिती आहे. तर एवढ्या कामगारांना डायरेक्ट चेक देऊन काम पूर्ण करता. पण तुम्ही पण बघायला पाहिजे की आमची बाजू तुम्ही ठीक आहे ना. त्याच्यामुळे कंपनी बंद झाली, आपण बाकी त्यांचं बोलू, त्याच्यानंतर बोलू. हा एकमेव माणूस आहे. हा ठीक आहे ना, आपण बोलू ना, आपण बोलू त्या विषयावर. मला तुम्ही सांगा या लोकांना कधी काम करणार, थोड्या थोड्या लोकांना घ्या. नाही साहेब, अशी आडमुठपणाची धोरण असेल ना, मग मी तुम्हाला पण साहेब मी तयार आहे. तुम्हाला मला बुडवायचंय, मारायचंय. बुडवायला कशाला, मालकाकडे जातो ना. मालकाच्या घरी जाऊ, मालकाच्या घरी जाऊ. मालक सुखात बसला नाही एसी मध्ये, मालकाच्या घरी जाऊ. मालकाच्या घरी जाऊ शकत. मला आता सांगा किती लोकांना घेणार त्या विषयावर बोल. मला आता सांगा तुम्ही किती लोकांना घेणार. साहेब तुम्ही शांतपणे पहिलं शांत बसा ना. पहिले चार कामगार चार पाच आग आले पाहिजे त्यानंतर बोलवर ना. शांत बसायचा विषय नाही, तुमच्याकडनं होत नसेल आता सांगा मी इकडे निघून जातो. माझी त्याच्यावरती येईल. आणि दुसरं म्हणजे ऍडव्होकेट हेगडेंची कोणाचं असू द्या, मला आता काय करायचं सांगा. काय करायचं आहे पहिलं म्हणजे ह्या सगळ्या लोकांना बाहेर बाहेर एकही कामगार जाणार नाही. किती कामगारांना आता आत घेणार ते सांगा, मी नंतर बोलतो की नाही आपण नंतर ठरवू. आता सांगा मला, आता निर्णय द्या. तुम्हाला वाटतं ना मी रिस्पेक्ट नाही बोलावं, मी रिस्पेक्ट नाही बोलतोय. मराठी माणूस आपण रिस्पेक्ट नाही होतात. आता सांगा मला किती लोकांना आत घ्यायचा, त्यानंतर आपण चर्चा करू. किती लोकांना आत घेणार, 5 मिनिटं अजिबात नाही. किती लोकांना आत घेणार ते सांगा, किती लोकांना आत घेणार ते सांगा मला. मी अजिबात जाणार नाही. तुम्हाला कोण कामगार आतमध्ये घ्यायचे त्यांची नावं सांगा, मग आपण चर्चा करू. पहिले आता मला सांगा किती लोकांना आत घेणार. नाही सर, आता मी घेऊ शकतो. मी जाणार नाही, मी तुम्हाला आता सांगतो. नाही तर मालकाकडे जायला ज्याला होईल तुम्ही जबाबदारी मालक जबाबदारी जबाबदारी काय करू शकतो मी, कारण तुम्हाला ऐकायचंच नाहीये. ऐकायचं मला पहिलं सांगा की आज किती म्हणजे आमचा ऐका. 19-18 जण घरात आलं नाही, 2-2 महिने पगार नाही त्या लोकांना. आमचं पण परिस्थिती तीच आहे ना. तुमची परिस्थिती ह्यांनी लॉकआउट केलं काय कंपनी. मला किती लोकांना आत घेणार ते सांगा, त्यानंतर आपण बोलू. किती लोकांना तुम्ही सांगा की बाबा 4 लोकांना घेतो 5 लोकांना घेतो, त्यानंतर बोलू. मी
त्यांचा आदर करतो, माझा आदर करतो, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ऐका माझा आदर केल्याने यांची घरं चालणार नाहीत, बरोबर ना? यांची घरं चालणं महत्वाची आहे. मला चालवण्यासाठी नाही बसले, मला ही लोक आमचे एक मिनिट माझं तुम्ही ऐकणार आहे समोर त्याचं माझं एक तुम्ही बोलताना देऊ चुकी आहे. बाकी त्यांनी काय केलं मग? त्याला हे प्रोव्ह केलेलं आहे. बाकी बोर्ड दाखवताना बाकी त्यांचा मला सांगा कधी घेणार, सांगा मी त्याबद्दल नंतर बोलतो. कधी घेणार त्याच्यासाठी सेपरेटली बसायला? सेपरेटली नाही, मी सेपरेटली बसणार नाही. जे काय ते कामगारांसमोर होईल मला तुम्ही सांगा. या चार लोकांना घ्यायचंय, तीन लोकांना घ्यायचंय, आता आपण लगेच सांगू. त्या तीन लोकांना उद्या बसून पाठवतो, बाकीच्या लोकांना परत बसू आपण. पण कॉल चालू करा, एकेकाला घ्यायला घेऊन काय करू? बाकी जण काम देतात, कुठेतरी प्लॅन वर काम द्या. गोष्टी जाऊन द्या, किती लोकांना घेतात या गोष्टीवर बोलून नंतर पुढची मीटिंग करू. मी तुम्हाला बोललो का एकत्र 19 लोकांना घ्या की 18 लोकांना घ्या? पहिलं आता 18 लोकांचा संबंधच नाही, ते सात तुम्ही तुम्ही बाकी जण तुम्ही चेक दिलाय, बरोबर ना? ते काय चेक मागायला आले नव्हते, बेकायदेशीर त्या कामावर काढलाय. आमच्याकडे विचारला म्हणून आम्ही इथे आलोय. आम्हाला काय स्वप्न पडलं होतं काय? एक तर तुम्ही गेटवर बाहेर सांगता की सिक्युरिटीला हात घेऊ नका. हे कामगार कुठे येणार? पण कामगारांना आतमध्ये यायचं चेक तुम्ही दिले आहेत, कामगारांनी घेतले नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती लोकांना घेणार ते आता सांगा मला, मग आपण चर्चा करू. पहिलं एक काम करूया, तुम्ही जरा व्यवस्थित बोलला पाहिजे. मग व्यवस्थितच बोलतो ना, खाली गेटवर थांबवल्यानंतर काय करणार? तुमच्याशी पूजा करणार काय? आणि तुम्ही सांगता की कामगारांनी बाहेर जा म्हणून कंपनी कामगारांची जीवन झालेली एवढी मोठी, मला किती कामगारांना आज घेणार ते आता सांगा. आपण व्यवस्थित बोलू. चला पहिलं एक काम करू, हे बघा माझा माझा पण काही इगो आहे, तो पण सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ही लोक इथे नको. तुमच्या इगो साठी एकही कामगार बाहेर जाणार नाही. मी कामगारांचा युनियन लीडर आहे, तुमचा नाहीये. मला एक सांगा कामगार किती आज घेणार, आपण चर्चा करू. पहिले कामगारांचे नावं सांगा किती घेणार ते, नंतर आपण चर्चा. इगो तुमचा म्हणून कामगारांना बाहेर पाठवतो, कारण ह्यांनी दुखावलं. आपण त्या गोष्टीवर बोलू. पहिले कामगारांना हात घ्या, पहिले कामगारांचं घर चाललं पाहिजे. एमपीसीबीच्या ऑफिसमध्ये आपण त्या नंतर बोलू. मी स्वतः तुम्हाला ती कंपनी चालू करायला मदत करेल. पहिले किती कामगार हात घेणार ते बोलू. मागच्या वेळेला तुम्ही आला होता, मी काय बोललो? मी स्वतः मदत करतो ना, तुम्ही तुमची एकेगिरी चालू नका. पहिले कुठल्या तरी कामगारांची नाव घ्या, बरोबर ना? चार कामगार हात येऊन द्या, आपण बोलू नंतर. पहिल्या कामगारांना कुणा कोणाला हा पाठवू द्या, ते मला सांगा. मला काम करणार चहा पाणी कामगार महत्वाचा आहे. मला सांगा किती लोकांना आज घेणार ते. दोरे फुकटचे आपल्यात वाद वाढतील, मी अजूनही सांगतो. आणि मग माझी कामगारची पद्धत तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मला सांगा किती लोकांना आज घेणार, त्यानंतर बोलू. मी अजूनही तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुमची विनंत्या भरपूर झाल्या, विनंत्या करून करून ह्या कामगारांचे चेक दिले सेटलमेंटचे, बरोबर ना? तुम्ही मला सांगा किती लोकांना घेणार, आता आपण तो ठरवून त्यानंतर आपण चर्चा करू. पुढचा काय प्लॅन आहे तो पण ठरवू. पण आज काहीतरी कामगार आतमध्ये गेले मी इकडे जाणार नाही. त्यानंतर मग डायरेक्ट कामगार घेऊन मालकाच्या घरी जाते. किती लोकांना आज घेतात ते मला सांगा. बघा आम्हाला परिस्थिती कळते, 2 महिन्यापासून कंपनी बंद आहे. तुम्हाला ह्या 3-4 कामगार जे असतील त्यांना कुठेतरी ऍडजस्ट करा, दुसरीकडे तुमचं काम चालतं. आता त्यांच्या पोटावर कुरण आणू नका. एक एक आपला तुमची एक एक होरगिरी आहे ती बंद करा. ह्यांना पहिला आतमध्ये येऊ. किती लोकांना मी पाठवू मला सांगा. आता सांगा तुम्ही बोला त्याला पाठवू. एक माणूस काय भीक देत आहे आम्हाला? एक माणूस नाही, कमीत कमी 4 लोक जातील. कोण जाणार ते मला? तुम्ही आता नाव एकावर तयार आहे ना? माझा रिस्पेक्ट होऊन अजून 3 लोकांना पाठवतो. घर चालत नाही, त्या घरी माणसं विचारतात काय करतो म्हणून. अहो त्याच्यावर हा वेळा तोच विषय काय करतात? त्याने केलंय बोलूया ना नंतर. कंपनी चालू कशी होऊ शकते? दुसरीकडे पाठवा ते मला सांगू नका. आता एक तयार झाला ना, अजून 3 लोकांची नावं सांगा, मी त्यांना उद्या उद्या आपण लगेच चर्चा करू. त्याला कोण 3 लोक आहेत मला सांगा. माझा आदर आहे, ठीक आहे. एकाने काय होणार आहे? माणसं किती काढले आहेत? अजून मला दोघा तिघांची नावं सांगा, मी त्यांना उद्या उद्या पाठवतो. काय करायचं मला सांगा. 2 बाजूला घेतले ना भाड्याने कंपनी. किती लोकांना घेत आहे? 2 मिनिट. किती लोकांना घेत आहे? किती लोकांना घेत आहे? 3 लोकांना घेत. 3 लोकांना घेतो. कोण येत आहेत 3 लोक? कोण आहेत आता सांगा मला. कोण आहेत तुम्ही जरा शांत अजून करा. कोण आहे? कोण आहेत 3 लोक? छोटू तुला घेणार, आणि कोणाला घेणार? इकडे आणि कोण आहे? गायकर. कोण आहे गायकर? गायकर तू आहे. आणि कोण आहे? रवी. काय तुमचं नाव?
काय कर तुमच्याच कामगारांची नावं माहिती नाही आणि कोण आहे ठीक आहे आणि कोण आहे तिसरा तिसरा कोण छापका डोड्या कोण आहे तिसरा कोण आहे कोण घेत आहे कोण आहे मेंटेनन्सचा कोण होतो जो रवी म्हटला रवी कुठे आहे हे तीन लोक उद्यापासून येतील इथे येणार नाही मग कुठे जाणार इथे कामच नाही बंद आहे काय दुसरं कुठे काम आहे मग ते मी करतो उद्या तीन उद्या सकाळी इथे यायचं फोन लावायचा परशुरामला मला सांगायचं आम्हाला उद्यापासून कामावर घेतलंय ठीक आहे असंच हे घेतल्यानंतर परत एकदा बसू त्यावेळी आपण ठरवू बाकीचे सगळे कामगार आतमध्ये येतील आणि आल्यानंतर 10-15 मिनिटं उभं करणार समोरच्याला बंद करा म्हणून एवढं सगळं झालं कामगारांना त्रास देऊ नका आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही आम्ही पण सन्मान्य राजसाहेबांचे पदाधिकारी आहे आम्हाला हे सगळं करून आनंद मिळत नाही पण कामगार आणण्या झाल्यानंतर असं करावं लागतं तुम्ही 10 वेळा बोला माझा आदर आहे माझा आदर आहे मग 10 मिनिटं का बाहेर उभा केला आज आम्ही होतो म्हणून आत आलो दुसऱ्याला तुम्ही बाहेरच पाठवलं असता सगळ्या युनियन मॅनेज करून झाल्या तुमच्या बरोबर ना तुम्ही बोलत असत आणि आम्ही करणारे नाही आहेत ह्याच्या पुढे जर पक्षाची लोक आली 10 मिनिटं थांबून आम्ही काय करायचं करतो उरलेल्या कामगारांना कसं आत घ्यायचं ते माझ्यावर सोडा ठीक आहे उद्या तुम्हाला 3 वेळा लोकांना आतमध्ये घेतल्यानंतर परशुरामला कॉल करा आणि तुमचा चहा पाणी नको हे जे कामगार आहेत त्यांना पहिले सांभाळा आणि आम्ही काय इंडस्ट्री बंद करायला आलो नाही तुमच्या चुकीमुळे इंडस्ट्री बंद झाली तुमच्या दोघांचे काय डिस्प्यूट आहेत तुम्ही दोघे बसून करा आमचा इथे कुठेही रोल नाही आहे बंद करण्यामागे कंपनी चालू करा चालू झाल्यानंतर जी मदत लागेल कंपनी चालू करायला पण जी मदत लागेल आम्ही सगळे मिळून करू बरोबर ना कंपनी साहेब बरोबर आहे तुम्ही शब्द दिला आता मी काय बोललो आता मी शब्द दिला ना हे 3 लोकांना उद्या कामावर जाऊन द्या पुढच्या मीटिंगला घेता मला मान्य पुढच्या मीटिंगला ठराविक लोक घेऊ कंपनी चालू करायला जी मदत कामगारांकडे लागेल ती सगळी करतो आता पाहिजे साहेब आता नाही पहिले या लोकांना उद्या कामावर येऊ दे आपण दोन मिनिटं उद्या या लोकांना कामावर येऊ दे त्यानंतर मला सांग आपण उद्या उद्याचा दिवस जाऊन दे परवा बसू परत थोड्या लोकांना घेऊ आणि जी मदत पाहिजे ती करू ठीक आहे मदत घ्या पहिले तीन लोक जरे कामावर येऊ द्या ठीक आहे आपण याच्यानंतर ठीक आहे चला होऊ शकत नाही साहेब का नाही होऊ शकत कंपनी बंद करणार मी तुम्हाला काय बोललो आता या 3 लोकांना कामावर एक दिवस काम करून द्या आम्हाला तुमच्यावर विश्वास होऊन द्या की बाबा 3 लोक काम करतात उद्या बोलून तुम्ही 4 तासांना थांबवून घेतलं ना कोण जबाबदार उद्या एक दिवस एवढ्या दिवस थांबला ना 2 महिने कंपनी बंद ना एक दिवस या लोकांना आतमध्ये काम करून द्या आपण उद्या फोनवर बोलू नाही तर समोर जाऊन बसून बोलू चला ठीक आहे आणि याच्या पुढे परत बाहेर कोणाला थांबू नका चला बोला कामगार बाहेर झाल्यानंतर मीटिंग करू असं होणार नाही याच्यापुढे कामगारासमोरच मीटिंग होणार सागर तुम्हाला कोणी सांगितलं